क्राइम ब्रांच यूनिट 2 ने शनिवार की सुबह कॉटन मार्केट परिसर में जाल बिछा कर 4 लाख रुपयों का नायलॉन मांजा जब्त कर 2 आरोपियों को भी गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच यूनिट 2 ने शनिवार की सुबह नायलॉन मांजा पर बड़ी कार्रवाई की है। यूनिट को गुप्त जानकारी मिली थी कि शहर के कॉटन मार्केट परिसर के गोडाउन में नायलॉन मांजा रखा गया, जिसे शनिवार की सुबह निकाल कर दूसरी जगह ले जाया जाएगा। जानकारी मिलते ही यूनिट के टीम ने कॉटन मार्केट ट्रैफिक ऑफिस परिसर में जाल बिछा कर नायलॉन का जखीरा जब्त किया है। इनमें से कुल 14 बॉक्स है, जिसकी कीमत 5,83,800 रुपए बताई जा रही है। इस मामले में अब्दुल सोहेल वल्ट, अब्दुल अफीज और राजेश लालवानी नामक 2 आरोपियों को गिरफ्तार किया गया है। इस रेड में पुलिस ने छोटा हाथी, गाड़ी सहित 7,83,000 रुपए का माल जब्त किया है। आगे की जांच चल रही है। काल 16:12 रात्री आम्हाला गुप्त बातमी द्वारे माहिती मिळाली होती की कॉटन मार्केट मध्ये एका गोडाऊन मध्ये नायलॉन मांजा जो प्रतिबंधित आहे तो साठवून ठेवलेला आहे। त्या दृष्टीने आणि तो सकाळीच बाहेर काढून विकण्यासाठी कुठेतरी दुसरीकडे घेऊन जातो असं माहीत पडलं होतं। तर आमच्या लोकांनी सकाळपासून कॉटन मार्केट जे ट्रॅफिक ऑफिस आहे त्याच्या बाजूच्या गल्लीमध्ये ते गोडाऊन आहे, त्या गोडाऊनमध्ये सकाळपासून ट्रॅप लावला होता। ज्या वेळेस मग ती छोटा हाती जो आहे व्हेकल टाटा एस हे तिथून मुवमेंट करायला आणि पार्सल भरायला लागलं, तेव्हा मग आमच्या लोकांनी त्याला अडकाव करून ती गाडी ताब्यात घेतली आणि त्याच्यानंतर गाडीमधले पार्सल आणि गोडाऊनमध्ये ठेवलेले पार्सल असे ताब्यात घेतले। ते एकूण 14 बॉक्सेस होते, तर 12 बॉक्सेसमध्ये 60-60 नायलॉनचे रील होते आणि 2 बॉक्सेसमध्ये जे आहे ते 58-58 आहे, त्याच्यापैकी आपण एक एक सॅम्पलसाठी काढलेले आहेत असं ते टोटल बॉक्सेस होते। तर आणि व्हेकल जे आहे टाटा एस ते व्हेकल असा तो टोटल 7 लाख समथिंगचा मुद्देमाल आहे। तो दुकान मालक जो आहे तो राजेश लालवानी म्हणून व्यक्ती आहे, भीमचौक जरीपटकाला राहतो। तर त्यांनी हे सांगितलं आहे की त्यांनी कुठून तरी तो बोला होता, आणखी त्यांनी सांगितलं नाही, विचारपूस आणखी अधिक चालू आहे त्याला। आता घरझडती करता टीम गेली आहे त्याच्या आणि तो इथे लोकल मार्केटमध्ये आपल्या विकतो असं त्यांनी सांगितलं आहे। आणि हा जो गाडीवाला आहे सोहेल, अब्दुल सोहेल अब्दुल हफीज, हा तिथे रुटीन त्याचं ट्रान्सपोर्टचं काम आहे, तर यांनी त्याला बोलावलं होतं आणि याच्या मार्फतून तो दुसरीकडे तो मुद्देमाल ट्रान्सफर करत होता। तर हा जो आहे हफीज हा शौकत अली चौकात राहतो, गणेशपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज नागपूर।